नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज सात सप्टेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी रविवारी वादळी पावसाने श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांना तडाखा दिला श्रीरामपूर तालुक्यातील सिरसगाव परिसरात सायंकाळी वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हरेगावच्या गावठाणातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले घुमनदेव माळवाडगाव मोठे वाडगाव या भागातही ऊसाची पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला टाकळीवान परिसरात उसासह मका सोयाबीन कडबळ पिकांचे नुकसान झाले आहे कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाला रविवारी दुपारी वादळी पावसाचा फटका बसला नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील एकशे चोवीस ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांची पदे रिक्त आहेत यामुळे या ठिकाणी प्रशासक नियुक्तीला अडचण होणार आहे ही पदे रिक्त असल्याने गावांच्या प्रशासकीय कामावरही ताण पडला आहे जिल्ह्यात करोना प्रसाराचा वेग कायम आहे रविवारी एकूण बाधित रुग्णांची संख्या पंचवीस हजार सहाशे तेरावर पोहोचली त्यापैकी एकवीस हजार सातशे दहा बाधितांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे रविवारी जिल्ह्यात पाचशे अकरा बाधित आढळले तर सात बळी वाढले एकूण बळींची संख्या तीनशे एकाहत्तर वर पोहोचली सध्या तीन हजार चारशे बहात्तर सक्रिय रुग्ण आहेत श्रीरामपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह शहरातील एका तरुण व्यापाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला तालुक्यातील कोरोना बळींची संख्या पंचवीस झाली काल वीस बाधित वाढले राहुरी तालुक्यात सत्तावीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे एकूण बाधितांची संख्या सहाशे अठ्ठावन्न झाली उंबरे व वाभोरी येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला तालुक्यातील बळींची संख्या चोवीसवर पोहोचली आहे कोपरगाव तालुक्यात सत्तेचाळीस जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले अकोले तालुक्यात एकोणावीस तर नेवासा तालुक्यात सहा बाधित वाढले या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार